आगामी काही दिवसात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील तयारी संदर्भात अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जोशी यांच्यातर्फे आज अंबरनाथ तहसील कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदमध्ये या निवडणुकीबाबत महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या. मतदारांसाठी काही सुविधा असतील त्या देखील येथे सांगण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या त्रुटी मतदान व मतदान मोजणीच्या दिवशी नागरिकांना भासल्या त्या सर्व चुका बारकाईने लक्षात घेत विधानसभेच्या दृष्टिकोनातून घडणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर नागरिकांना मोबाईल न घेऊन येण्याचे निर्देश केले. मतदान केंद्रावर रांगा लागणार नाही. बसण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था तसेच पंखे शेडची व्यवस्था अशा अनेक सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जोशी यांनी सांगितले की सर्व पोलिंग स्टेशनवर सर्व सुविधा देण्यात येणार आहे. आम्ही रिव्ह्यू केलाय, बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. लाईनमध्ये खुर्च्या आणि बेंच ठेवणार आहेत. रांगेत उभं राहणाऱ्यांना बसायला मिळेल. थकवा दूर होईल. ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणं सोपं जावं यासाठी 85 वर्षाच्या वरच्या व्यक्तीला घरून मतदान करता येणार आहे. फॉर्म भरून देणाऱ्यांकडे आमची टीम तिकडे जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे, त्यांनाही सोबत घेतलं जाईल. सर्व गोष्टींची व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे, रेकॉर्ड ठेवलं जाणार आहे. प्रत्येक निवडणुकीत व्हिडिओग्राफी केली जाते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना पेपरमध्ये 3 वेळी माहिती द्यावी लागणार आहे. सर्व पोलिंग स्टेशन 2 किलोमीटरच्या आत असावेत यासाठी निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जोशी यांनी सांगितले. नमस्कार, मी प्रशांत जोशी, निवडणूक निर्णय अधिकारी 140 अंबरनाथ मतदारसंघ. या ठिकाणी लोकसभा इलेक्शन 2024 मध्ये 319 बूथ होते, त्यामध्ये 20 बूथची वाढ झालेली असून आता 339 आपले बूथ असणार आहेत. आपल्या मतदारांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि आज रोजी आपल्याकडे 371,506 एवढे मतदार रजिस्टर्ड आहेत. 19 तारखेपर्यंत नॉमिनेशनच्या 10 दिवस आधीपर्यंत आपण 6 नंबरचे फॉर्म ॲक्सेप्ट करत असतो, त्यामध्ये अजून 2 दिवस अजून आहेत, तर त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आपल्या इथं साधारणतः 1097 दिव्यांग मतदार आहेत आणि 2931 एवढे 85+ म्हणजे 85+ असे मतदार आहेत. तर यांना आपण होम वोटिंगसाठी सुद्धा ऑप्शन देत आहोत. घरोघरी जाऊन आपले बीएलओ त्यांना विचारतील आणि त्यांना जर गरज असेल तर आपण त्या ठिकाणी होम वोटिंगचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. आपल्याकडं अंबरनाथ मतदार म्हणजे अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रामध्ये 228 बूथ आहेत आणि उल्हासनगर महानगरपरिक्षेत्रामध्ये 111 बूथ आहेत. तर त्याचप्रमाणे आपली जी मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आहे ती साधारणतः 2400 असणार आहे, म्हणजे सर्व आपले पोलिंग कर्मचारी, त्याचप्रमाणे आपल्याला कार्यालयीन कर्मचारी, आपले विविध स्क्वॉड्स, ह्यासाठी आपल्याला 2400 कर्मचारी लागणार आहेत. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी आपल्या इथं चालू झालेली आहे. 9 फ्लाइंग स्क्वॉड आपले रेट ऑफ अनाऊन्समेंट म्हणजे रेट ऑफ अनाऊन्समेंटपासून सुरू झालेले आहेत आणि आपले जे नॉमिनेशनची तारीख आहे 22 त्यापासून आपले स्टॅटिक स्क्वॉड पण ॲक्टिव्ह होतील. अशा प्रकारची तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे पोलिंग बूथ आहे त्याच्यावर ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. हो, यावेळेला सुद्धा पिंक मतदान म्हणजे महिलांसाठीचा पिंक बूथ असेल. त्याचप्रमाणे एक आपला दिव्यांग कर्मचारी हँडल करतात असा पण एक बूथ असतो, तो पण आपण मागच्या वर्षी ITI मध्ये केला होता आणि अशा प्रकारचे बूथ आपले यावर्षी पण असणार आहेत. हो, नवमतदारांसाठी प्रत्येक केंद्रांवर आपण सेल्फी पॉईंट्स वगैरे मागच्या वर्षी आपण जे केलं होतं त्याप्रमाणे अरेंजमेंट्स असतील आणि नवीनही काही आम्ही अरेंजमेंट्स यावेळेला निश्चितपणे करू. नवमतदारांचं स्वागत करण्यासाठी गुलाब पुष्प देणे वगैरे असे उपक्रम पण सुद्धा करता येईल.